नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. शांताबाई शेळकेंच्या एकपानी या पुस्तकातला एक छोटासा लेख मी आज वाचणार आहे. कलावंत म्हटला की त्याची काहीतरी लफडी भानगडी व्यसनं असणारच असं आपण गृहित धरून चालतो. आणि मग होतं असं की कलावंताच्या दुर्गुणांचा व्यसनांचा अनैतिक वर्तनाचा वाजवीपेक्षा अधिक गवगवा तरी केला जातो, नाहीतर त्याचे दुर्गुण शिताफीनं लपवून त्याचा गोंडस गुळगुळीत छापाचा गणपती बनवण्याचा अट्टहास तरी सुरू होतो. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ युंग यानं याविषयी काय लिहिलंय बघा. तो असं म्हणतो की सर्जनशील कलावंताचं व्यक्तिमत्व दुहेरी असतं. एकीकडे तो स्वतःचं खाजगी आयुष्य असलेला एक सर्वसामान्य माणूस असतो, तर दुसरीकडे ती एक अमानवी किंबहुना अतिमानुष अशी प्रबल निर्मिती प्रक्रिया असते. निर्मितीची प्रेरणा ही एक गूढ शक्ती आहे. ती एखाद्याचा त्याच्या इच्छेविरुद्ध ताबा घेते आणि त्याला आपल्या प्रकटीकरणाचं माध्यम बनवते. प्रत्येक श्रेष्ठ कलावंतामध्ये परस्पर विरोधी अशा दोन प्रबल प्रेरणांचा सतत संघर्ष चालू असतो. एकीकडे कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे आयुष्यातलं सुखसमाधान स्थैर्य त्याला हवं असतं, तर दुसरीकडे निर्मितीची तितकीच प्रबल प्रेरणा या सगळ्या व्यक्तिगत आकांक्षांमधून निर्दयपणे त्याला खेचून काढत असते. या ओढाताणीत बहुतेक कलावंतांची खाजगी आयुष्य अत्यंत असमाधानी झालेली दिसतात. आणि मग आपल्या त्या नगण्य अतिसामान्य जीवनावर स्वतःचा अधिकार गाजवण्यासाठी इतरांप्रमाणे आपणही जगत आहोत हे स्वतःलाच पटवून देण्यासाठी बहुतेक कलावंत व्यसनांचा अवलंब करतात. थोर कलावंतांवर बालपणापासून नियतीनं सर्जनशीलतेचं एक भयंकर ओझं लादलेलं असतं आणि कलावंत या ओझ्याखाली गारद होत असतात. कलानिर्मिती ही एक आंधळी आणि हृदयशून्य यंत्रणा आहे. एकीकडे ती संपूर्ण मानवजातीसाठी अलौकिक अशी कलाकृती निर्माण करून ठेवते, तर दुसरीकडे त्या कलाकृतीच्या गुणी निर्मात्याचा मात्र विध्वंस करून टाकते. म्हणून थोर कलावंतांना आपण सामान्य नीतिनियम लावू नयेत, सर्वसामान्य माणसांच्या फुटपट्ट्यांनी त्यांना मापू नये. कलावंत सज्जन नागरिक आहे की उपद्रवी समाजकंटक आहे, मूर्ख आहे का धूर्त आहे, याची भल्या रसिकानं उठाठेव करूच नये. त्यानं कलाकार डावलावा, कलाकृती स्वीकारून हृदयाशी धरावी. पण हे वाचताना एक विचार मात्र मनात सतत डोकावतो, आपली क्षुद्र आणि उथळ कला ही स्वैराचाराची सनद आहे असं मानून हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य घेणारे जे तकलुपी कलावंत असतात त्यांचं काय करायचं.